दक्षिण सोलापूर तालुक्यातील अहेरवाडी येथे संभाजी आरमारच्या शाखेचं उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झालंय. अहेरवाडी येथे संभाजी आरमारची शाखा संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अहेरवाडी गावातील पंच लिंगेश्वर पंच कमिटीचे माजी तंटामुक्त अध्यक्ष नरसप्पा दिंडुरे, बसवराज वनारोटे, माजी सरपंच काशीराया बोरुटे, तंटामुक्त अध्यक्ष नागनाथ बोरुटे, उपसरपंच बनसिंग कांबळे, मल्लीनाथ माळी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक संभाजी आरमारचे जिल्हा संघटक आनंदराव निळे यांनी केलं. कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांनी संभाजी आरमारच्या 14 वर्षातील प्रवास आपल्या मनोगतात व्यक्त केला. यानंतर संभाजी आरमारच्या अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आपल्या मनोगतात संभाजी आरमारच्या गेल्या 14 वर्षात जनतेच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करताना अन्यायाविरुद्ध पेटून उठत न्याय मिळवून दिला. आजकाल खून, दरोड्यातील गुन्हे, ड्रग्ज प्रकरणात तरुणपिढी बर्बाद होत असताना संभाजी आरमारचे पदाधिकारी जनतेच्या हितासाठी तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उग्र आंदोलन करत जेलमध्ये गेल्याचं सांगितलं. यावेळी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, जिल्हा प्रमुख गजानन जमदाडे, जिल्हा संघटक आनंदराव नील, संजय सर्वदे, शहर प्रमुख शशिकांत शिंदे, उपजिल्हा प्रमुख प्रमोद जगताप, दक्षिण तालुका प्रमुख ज्ञानेश्वर डोंबाळे, दक्षिण तालुका उपप्रमुख अमर माने, संघटक राजशेखर बोरेगाव, विद्यार्थी संघटनेचे सोमनाथ मस्के, निलेश देवकोते, प्रवीण मोरे, द्वारकेश बबलाधिकर, गिरीश जवळकर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा. आज श्री पंचलिंगेश्वराच्या पवनपुण्य अहेरवाडी गावामध्ये संभाजी आरमारच्या शाखेच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले विचारपीठावरील सर्व त्या गावातील पंच कमिटी, वडीलधारी मान्यवर मंडळी, आजी माजी पदाधिकारी, संभाजी आरमारचे सर्व पदाधिकारी, या शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित, माझ्या भावांनो आणि घरात बसून देखील हा कार्यक्रम ऐकणाऱ्या माझ्या सर्व माता भगिनींनो, अहेरवाडी गावचं ग्रामदैवत आहे पंचलिंगेश्वर म्हणजे शंभू महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत होतं शंभू महादेव. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव शंभूराजे. आज या पंचलिंगेश्वराच्या पावन पुण्यभूमीमध्ये खऱ्या अर्थानं शिवशंभूच्या भक्ताची शाखा उद्घाटन होणे आणि या शाखेच्या कार्यक्रमासाठी साक्षात मुजुमदाराची हजेरी लागणे हा एक सुंदर योग आहे, अमृत योग आहे असं म्हणावं लागेल. आमच्या पदाधिकाऱ्यांनी संभाजी आरमार मागील 14 वर्षापासून काय काम करते तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय. संभाजी आरमारने लोकांच्या अडचणी सोडवल्या. संभाजी आरमारने जिथं अन्याय होते तिथं धाव घेतली. अन्याय करणाऱ्याच्या विरुद्ध आक्रमकतेने आंदोलनं केली, रस्त्यावर उतरली. संभाजी आरमारने प्रशासनातील कुठल्याही अधिकारी असू द्या, लोकप्रतिनिधी असू द्या, त्यांच्या विरोधात ठाम भूमिका घेऊन त्यांना धडा शिकवण्याची धमक दाखवली. हे सगळं तर संभाजी आरमारने केलंच, मात्र त्या पलीकडे जाऊन संभाजी आरमारने काय केलं? तर संभाजी आरमारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं सगळ्या जाती धर्माची माणसं जोडण्याचं काम केलंय आणि हे काम अहेरवाडी गावामध्ये आपल्याला आता या पुढच्या काळात करायचंय.